स्वागत करायचंय गुरु महाराज
प्रभु जनार्दन स्वामी महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकारिषु सर्वदा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिरक्षं एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिजळान् कारुण्यसिन्धुभवदुःखहारी तुजवीन शंभो मजकोनतारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधि शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। ॐ नमः पार्वती हर हर महादेव गोपाल भगवान् की गुरुदेव दत्त 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 लक्ष्मण सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। सर्वदेश्वर भगवान् त्र्यम्बकेश्वर महाराज सब संतन के सनातन धर्म के कर्म चरण मार्ग जय श्या बलरामचंद्र की जय। बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय। दोन मिनिट वजन करो पूरा लेट जरी झाला असेल तरी। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। सर्वांनी आनंद घ्यायचा शिवरात्र। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अम
नाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन जय सद्गुरु स्वामी जनार्दन बोला जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी बोला सर्वनारायण जनार्दन सद्गुरु स्वामी शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय बोला नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले सबने चावा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय
शिवाय राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पवित्र पावन या आश्रमामध्ये आपण प्रति महिन्याला हा प्रदोष आणि त्यातलं एक विशेष म्हणजे दुधास साखर शिवरात्र 75 वर्षांनी योगाला किती वर्षांनी म्हणून रात्री 12 वाजेपर्यंत प्रवचन करायचं असतं. म्हणजे आजचा दिवस फार महत्वाचा आहे. शिव शिव रात्र दिवस नाही म्हटलं, ज्याने दिवसा पूजा केली त्याचं काही खरं नाही. महादेवाला पाणी घातलं असेल बेला, पण रात्रभर पूजा करावी लागते. आज काय करावं लागते? 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6 त्याला शिवरात्र म्हणतात. त्याला काय म्हणतात? आम्ही काल रात्रभर त्र्यंबकमध्ये मिरवणूक चालू होती. विशेष म्हणजे 4 ते 5 पूजा चालू होती त्र्यंबक राजाची, खूप सुंदर आनंद घेत होतो. म्हणून पूर्ण रात्र आजची जी आहे त्याला शिवरात्र म्हणतात. जी शिवाची रात्र आहे, शिव शिव अक्षर 2, जो भजे रात्रंदिन रात्र, जो भजे रात्रंदिन धन्यतयाचा संसार परमार्थाची तेच घर. ज्याच्यात आपण शिव 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 फक्त शिव म्हणजे शिव 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 म्हणायचं. किती सोपं आहे, शिवरात्र आहे ना. आणि अशा या शिवरात्रीच्या आणि प्रदोष पर्वणीच्या निमित्तानं आपले भाविक भक्तगण ज्यांचं ही पर्वणी वाट्याला आली त्यांचं नाव आहे विशेष म्हणजे नवनाथ भाऊ दुबे, बाबासाहेब काय दखने ना, अर्जुन पोटे आणि सोमनाथ भाऊ शिवनगर यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. नवनाथ भाऊ, बाबासाहेब, अर्जुन आणि सोमनाथ, सगळे अर्जुन आहे, सोमनाथ आहे, नवनाथ आहे आणि वरून बाबासाहेब आहे. म्हणजे याच्यात काहीच कमी नाही. म्हणून त्यांच्या वाट्याला आज एवढं मोठं पर्वणी तुमच्या वाट्याला, आणि ती दरवर्षी राहणार आहे. पुढच्या वर्षी हीच पंगत तुम्हाला, बदल होणार नाही. ही पर्वणी तुम्हाला फिक्स बदल नाही याच्यात. आता मग ते कोणताही प्रदोष हो, पण शिवरात्रीकडे जो प्रदोष आहे ही तुमच्या वाट्याला आहे. आणि विशेष म्हणजे अंबादास भागवत पाटोळ ना, पाटोळे बाबा पडवळ ना, यांची पुढची पंगत आहे, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत. पडोळ भाऊ आहे का इथं? चला या, लगेच घ्या नारळ बाबा, पुढची पंगत या. आपण आजच्या जी महिन्याची पंगत राहील हार घाला बाबा, आणि जे ज्यांनी पंगत दिलेली आहे त्यांचाही हार घालून पूजन करा. नवनाथ भाऊ चला, बाबासाहेब, अर्जुन भाऊ, सोमनाथ भाऊ चला समोर या, लवकर लवकर बाबा सर्वांना हार घालाय. Thank you.
सर्वांचं काळाच्या गजरात स्वागत. धन्य जे ऐकती हो, धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा. भाग्यवान आपण, जास्त वेळ नाही कारण आम्हाला पूजेला बसायचं, अभिषेक सुरू आहे, रात्रभर अभिषेकला बसायचं आहे नर्मदेश्वराच्या. म्हणून शिवरात्र अति महत्वाचं आहे. शिव निस्त स्मरण झालं. शिव आणि शेव दोन प्रकार. शिव गेला का शेव तयार होतो. शेव कळतं तुम्हाला का? खायची नाही, आज नावही काढू नये. शेव म्हणजे मरेल मुर्दा, त्याला शेव म्हणतात. आपण म्हणतो अरे संत जर गेले तर शिव झाला म्हणतात, आणि मनुष्य गेला तर शेव झाला. संत गेले तर शिव झाला, लक्षात घ्या. शिव शिवशक्ती दोन गोष्टीचा आज महिला दिन आहे ना, शक्तीची उपासना आहे. आणि लक्षात घ्या,
आम्ही आत्ताच सांगितलं भाऊसाहेब नगरीमध्ये, पतिदेवाने ही उपासना सोडली नाही पाहिजे. जाता जाता निसता असा उजवा हात जरी इथं ठेवून गेले तरी तुमचं कल्याण येतो बरं का असं म्हणायला पाहिजे. कोणाला? यांना, पतिदेवाने. कारण आत्ताच सांगितलं की इथं ब्रह्म आणि भगवान शिवाचा वास आहे स्त्रियांच्या इथं केसामध्ये, म्हणून इथं हात लावा त्यांच्या पतिदेवाने. बाकीचे उद्योग ना करू, जळून जाशाल. लक्षात, ज्याचा अधिकार त्यालाच पाहिजे. आणि म्हणून ब्रह्म म्हणजे बुद्धीची देवता आहे, बाहेर गेली तरी त्याची बुद्धी सिद्धी राहते, सरळ राहते, म्हणून इथं हात लावा. मुलाबाळांना सुद्धा नमस्कार करूनच बाहेर पडावं आई वडिलांना. आणि यांनी बी ज्यावेळेस पतिदेव कामावरून आला तर कमीत कमी आल्यानंतर दोन शब्द प्रेमाने बोलावं. असे तीन तत्व आहे शिवरात्रीची, पतीची सेवा, पतीची सेवा आणि पत्नीनं सुद्धा ह्या ठिकाणी विशेष म्हणजे विशेष जास्त की आपल्या आज्ञात राहिलं पाहिजे. शिवरात्र जर खरं तुम्हाला करायचं असेल ना तर पार्वतीकडं पहा, किती पवित्र, किती पतिव्रता. शिव संसार असावा भगवान शिवशंकरासारखा. कसा पाहिजे? म्हणाल का कोणी रामासारखा? कारण वनवास 12 वर्ष. वनवास पाहिजे का अखंड संसार सुखाचा पाहिजे? संसार सुखाचा करीन असं म्हटलेलं आहे माऊली. आणि म्हणून आपल्याला शिवरात्रीची कथा ऐकायची, पूर्ण करायची ती काही वस 5-10 मिनिटांमध्ये, की ह्या शिवरात्रीच्या दिवशी रात्री एक बिल्वपत्र, एक बिल्वदळ नुसतं वाहिलं, एक थोडंसं पाणी लोटाभर, पण लोटा पाणी टाकताना त्याचं खंडन नाही झालं पाहिजे. काही काही लोकायला असं गुचकं खायची सवय राहते, पाणी टाकलं का परत माग येते, टाकू का नको, देवाला टाकू राहिलं, मोकळं टाक ना म्हणून मोकळायला. तिथं तू अर्ध टाक, मी अर्ध टाक, तिथं वाटे घाटे अवघडे. देवाला कुठं वाटा असतं का? देवाला सरळ सहज त्यानं अशी धार लागली पाहिजे, एवढी धार अशी अखंड धार पाण्याशी लागली पाहिजे. देवाला पाण्या बिल्वदळ, बेलाचं पान. किती महत्व आहे बेलाचं पान वाहणाऱ्याला, नाही चुकून आम्हाला नाही आठवणार अशा वेळेस. एक बिल्व दिल चंदन क्षदा, एक बिल्व दल चंदन क्षदा, पूजन तत्वदा बहु सोपे, पूजन तत्वदा बहु सोपे, चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन. हो, एक बिल्वदळ म्हटल्या लगेच करण लागलं पाहिजे, म्हणजे एकच बिल्वदळ निस्पर्श झालं बिल्वदळाला आज. तर आजचा जो पूजन आहे बारकाने 2-5 मिनिटं पूर्ण, म्हणजे झोपू नका, झोपायचा वेळ झालेला नाही आज अजून. आणि शिवगिरी बाबा तुम्हाला झोपू देणार नाही, शक्यच नाही, कारण त्यांना माहिती कोणाचे डोळे लागले की आम्ही म्हणू समाधी लागली. कारण भगवान शंकराचा उपास आज कडक आहे त्यातल्या त्यात, बरोबर आहे का? आम्हाला आम्ही जरी एखाद्या डोळे झाकेल दिसलं का नाही, व आज नक्की शिवरात्रीच्या व्रतात हा पक्का आहे असं पक्कं समजू आम्ही. म्हणून काही काळजी करू टाका बाबांना, अशी पर्वणी येत नाही, वर्षातून एकदा येते. आणि आजची जी पूजा आहे ती 12 महिन्याची पूजा जो फळ देऊन जाते, शिवरात्रीची पूजा आजची. भगवान शंकर ज्ञानाची देवता आहे, भगवान शंकर ध्यानाची देवता आहे, आणि भगवान शंकर अवघड दानी आहे, आशुतोष आहे, थोडं दिलं तर हजार पट देणारे देवता म्हणजे भगवान शंकर आहे. लक्षात, शिव शंकर. आपण भाग्याने एवढे लांबून येतात
किती किलोमीटरवरून येतात का हो मुलगिरी बाबा? इथं आसपास किती लांब, दोन दोन तीन तीन किलोमीटर गाव आहे, पण तुम्हाला माहिती आहे इथं जे मिळतं ते घरी बसून मिळत नाही. जे बाबाजींजवळ आल्यानंतर जो प्रसाद जो आहे ज्ञानाचा आपल्याला जो काही आनंद देऊन जातो तो महिनाभर कमीत कमी चेतन ठेवतो. मोबाईल फक्त 10-20 मिनटं लावलं तर चार्जिंग होतो, पण हा मोबाईल चार्जिंग करायला इथंच यावा लागतो. या ठिकाणी महिनाभर चार्जिंग राहत. थोडं सत्संगाची आपल्या गेलेल्या कानामधून इथं चिंतन करून मंथन करतो आपण, त्यावेळेस महिनाभर काय सांगितलं काय सांगितलं त्याचं चिंतन. पुरुष वर्ग जरी चालले असेल असेल गावाला काम याला, काही काही घेऊन चालले असेल, कांदे घेऊन चालले असेल, हे काही कांद्याचं बोलतो. आपल्याला जर चांगलंच भाव पाहिजे असेल ना, बाबाचं नाव घे. बरोबर आहे का रे? कारण आपल्याला बाकीचे भाव देऊ शकत नाही, आणि आपल्याला भाव तरी कुठे? आपला हा भाव. त्याच्यामुळं भाव जर वाढायचा असेल तर भाव धरून या वाचे दानेश्वरी, भाव धरून या वाचे दानेश्वरी, कृपा करी शिवरात्रीचं महत्त्व फार चांगलं आहे. शिवरात्र आज आपण जागतो म्हणून आपल्याला कळतं, नाहीतर काही लोक झोपतं ज्यांना कळतच नाही त्यांना काय कळणार आहे. अरे आत्ता एक कथा सांगितली भाऊसाहेब नगरीमध्ये की शिवरात्री पारदे आहे, व्याध आहे, त्याला भूक लागलेली आहे आजच्या दिवशी, त्याला काहीच माहीत नाही, रस्ताच माहीत नाही, रस्ता सापडलाच नाही. आत्ता सांगितलं ना की जसं दूध उतू गेलं आपण काय करतो, थुकतो का फुकतो आणि काहीतरी करतो, काहीतरी फुकेला की ते खाली जात, याचा अर्थ त्याला गार हवा लागते, पण दूध उष्ट होत. दूध मात्र त्याच्याकरता पाण्याचा शिपडा मारला तर दूध खाली येतं, पण फुकतो आपण. बरोबर नाविला जे कोणी असलं तरी पटकन त्या डोळ्यात पाणी सापडायचं, पुढं हे पाणी मोकळं राहतं. म्हणून दूध फुकतो आपण. बरोबर आहे का नाही? दूध खाली जातं, किती त्याला उत्थान आलेलं असतं लक्षात घ्या. तसंच हे एक उतू जातं आपलं जीवन, सैरा वैरा भटकायला लागतं, ते स्थिर राहत नाही. त्याच्यासाठी गुरु काय करतात, इथं फुक मारतात, मंत्र मारतात कानात, आणि मग हे दूध जे उतू जातं हे स्थिर करण्यासाठी एकच साधन आहे, गुरुचा मंत्र कानात जातो ते सुद्धा फुकच मारत. ओम जनार्दनाय तरलोपाय साधक मंत्र जनार्दनाय तरलोपाय. हो फुक केलं कानात मंत्र फुकतात तेव्हा आपलं हे सगळं सगळं स्थिर होतं. गणपती बाप्पाचं पहिलं पूजन का म्हटलं? एक जण म्हणे उंदीरले छोटा आहे म्हणून. गणपती बाप्पा कसे लंबोदर, एक लक्षात घ्या, माणूस मोठं व्हायचं असेल, खूप मोठं व्हावा असं वाटत असेल, उंचीने नाही आपल्या ह्या जगामध्ये ज्ञानानं सगळ्या समाज मोठं किती मोठं असा, पण मोठ्याची नजर जर छोट्याकडे असली, गणपती बाप्पा छोटा आहे, छोट्याची ज्याला स्वीकार करण्याची पद्धत ज्याच्याकडे आहे, बाकी बारक्याने गरीबातला गरीब माणूस किती श्रीमंत असो आपण, किती बलाढ्य असो आपल्या घरात, किती धन असो, परंतु ज्याला जर एखादा गरीब रस्त्याने चालला असेल आणि त्याची जर ओळख आणि त्याला जर आपलंस करून घेण्याची ज्याच्यात ताकद आहे, तो गणपती बाप्पासारखा बुद्धिवान होऊ शकतो, मोठा होऊ शकतो. भेदाभेदच नाही, लहान मुलगा आला तरी त्याला त्याच पद्धतीने पाहिलं पाहिजे, आणि टाटा बिरला आला तरी त्याला त्याच पद्धतीने पाहिलं पाहिजे, अजिबात नाही. काय काय घ्यायचं काय आपल्याकडं? प्रभूची लेकर लक्षात घ्या, बस लक्षात घ्या, किती मोठा असतो तुम्ही, परंतु छोट्याला जो ओळख देतो, छोट्याला आपलं करतो, तोच मोठा होतो. सूत्र आहे, बारीक बारीक सूत्र आहे, लक्षात हे सूत्र आहे. बरोबर आहे का नाही? कितीही कसंही असलं तर त्याला आपलं असं केलं. म्हणून शिवरात्रीच्या दिवशी भूक लागली खूप,
आणि अशा वेळेस त्यांनी त्या ठिकाणी स्वीकार करायचं ठरवलं. त्याला माहित नव्हतं शिवरात्रीचे दिवस, आपल्याला माहिती कमीत कमी आपल्याला कळतं, त्याला अजिबात कळत नव्हतं की शिवरात्र हे काय. आता आम्ही एका ठिकाणी रस्त्याने येत होतो तर एक जण शिवरात्रीच्या दिवशी लेझिम खेळत होतो. हा म्हणजे जिवंत दैत्यच ना. शिवरात्रीच्या दिवशी जर तो ह्या गोष्टीत लेझिम खेळतोय याचा अर्थ तो असुरच ना, राक्षसच ना. शिवरात्र ज्याला कळाली नाही तो आडवा तिडवा चालतोय. म्हणलं धन्यवाद. कलियुगात ज्याला राक्षस पाहायला भेटलं नसेल त्याने पिलेल्या माणसाकडे पाहो कसा चालतो. पूर्ण रस्ता ज्याला पुरत नाही म्हणजे याचा अर्थ त्याला रस्ता पुरत नाही म्हणजे किती बलाढ्य असेल तो. सांगत म्हणून शिवरात्र ज्याला कळत नाही तो असुर आहे. म्हणजे ज्याला शिवरात्र कळाली नाही तो झाडावर बसलेला आहे शिकार करण्यासाठी. त्याला झाडही माहित नाही कशाच आहे ते विशेष आहे, पण त्या झाडावर बसलेले आपल्याला कळतं हे बेलाच झाड आहे, पण झाडाची ओळख नाही, शिवरात्रीच्या पर्वाची ओळख नाही. बारकाईने लक्ष द्या, न शिवरात्र व्रत माहिती न त्याला झाड कशाचे ते माहित नाही. जवळ पाणी होत, पाणी प्यायला नेलं होतं त्याने, म्हणून हरण आलं 6 ते 9 या टायमिंग मध्ये त्यांनी बाण धरला आणि ओढला. एक त्या झाडाचं पान पडलं टक्कन खाली, त्याला कळालं नाही पान कधी पडलं. आणि पान पडता पडता ते असं हात करायला गेलं म्हणून त्याच्या डब्यात पाणी होतं तेही खाली पडलं, चुकून पडलं, त्याला कळालं नाही. पण त्याची त्या मिनिटाला पूजा झाली. लक्षात, भगवान शंकर किती भोळे, लक्षात बारकाईत लक्षात घ्या. त्याच्याकडनं त्याला नाही माहिती की आपल्याकडून काय हो राहिलं, आपल्याला नाही माहिती आपण कुठं बसलेलो आहोत, आपल्याला नाही माहिती की आपण कोणाच्या दरबारात आलो आहोत, आपल्याला नाही माहिती की आपण राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या दरबारात आल्यानंतर काय मिळणार आहे, या भूमीत बसल्यानंतर काय मिळणार आहे, हे आपल्याला नाही कळत. त्याचं फळ किती मोठं आहे, त्याचं फळ फार मोठं आहे याची आपल्याला लवकर लक्षात येत. झाडावर बसलेलं आहे, पहिलं प्रहार झाला, दुसऱ्या प्रहारात परत हरणं आले, सांगितलं लेकराला पाजून येते परत येते. मी लागलं तर माझ्या पतीची शपथ घेते, म्हणजे हा प्राणी बरे एक वेळेस पण माणसं बरे नाही. लक्षात घ्या, प्राणी म्हणजे गाय आयुष्यात आतापर्यंत तिचा धर्म सोडला नाही. किती भूक लागली असेल तर गायीने मांसाहार केला नाही. कोणत्या गायीने केला मांसाहार? कोणत्या गायीने केला? तिला 10 दिवस उपाशी द्यावा पण ती हात लावणार नाही, ती गवतच खाते. आणि 10 दिवस वाघ उपाशी ठेवा तर त्याचं खाणं काय? मांसाहार. त्याला गवत टाकलं ती खाईल का? ती एकमेकाचं खात नाही, पण आम्ही सगळंच खातो, त्याचं खातो आणि याचं खातो. याला माणूस म्हणते, याला काय म्हणते, काय उपयोग आहे शिवरात्रीच्या दिवशी. म्हणून 4 प्रहारात पूजा घडली आणि 4th प्रहारात सगळे हरण आले. तो म्हणतो मला खाय, तो म्हणतो अरे तुम्हाला अशी काय बुद्धी झाली, म्हणजे आम्ही वचन दिलं होतं आम्ही वाचनाला पक्के असतो, खाली येत नाही तर माझा भोले बाबा होता. 4 प्रहारात पूजा घडल्यामुळे तिथं प्रगट झाला नमः पार्वती. भगवान शंकर प्रगट झाले, त्यांनी सांगितलं बाबा कपडे धडायचे नाही, आंघोळ केलेली नाही. म्हणजे याचा अर्थ त्या दिवशी त्याने आंघोळ सुद्धा करेल नव्हतं, कपडे सुद्धा नीट नव्हते. सुशीर भूतपणामुळेच नव्हता, पण शिवरात्र होती. काय होती आता अलग लक्षात, काय होते त्या दिवशी? 4 प्रहारात त्याच्याकडून पूजा घडली, पाणी त्याच्या जवळच होतं ते पडत होतं खाली होती पिंड. काय होती? ज्या झाडावर बसलं होतं ते होतं झाड बेलाचं. झाड बेलाचं आहे, खाली पिंड आहे, हातलं हातात प्यायसाठी पाणी आणलेलं आहे, पण त्या असं डबा हल्ल की ते पाणी पडायचं. असं 4 प्रहारात घडलं, भगवान शंकर प्रगट झाले, सांगितलं माझा तुझ्यावर आशीर्वाद आहे, बोल. म्हणे का बरं? म्हणे 4 प्रहारात तुझ्या हातून पूजा घडली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. त्यांनी सांगितलं माझ्यावर जर प्रसन्न असेल तर देवा तुम्ही इथंच अखंड राहील, मी आयुष्यभर पूजा करील. आणि देवाने सांगितलं मी तुझ्यासाठी राहतो पण तुझ्याच नावाने राहतो, म्हणून त्याचं नाव होतं व्याध. म्हणून व्याधेश्वर भगवान की, व्याधेश्वरा शिव व्याधेश्वरा, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः
भाग्यवान आहे. शिवरात्रीचं महत्व फार बारकाईने ऐकायचं आहे. आज तुम्ही ऐकताय म्हणून तुम्हाला सांगतोय की जर त्याच्याकडनं कळत न कळत जर शिवरात्रीचं व्रत घडत तर आपल्याकडून कळलेलं आहे की आज शिवरात्र आहे. सांगा आपल्याला काय फळ मिळणार नाही? फार फार फळ मिळणार आहे. उपवास आणि शिवाचे पूजन, उपवास आणि शिवाचे पूजन, रात्री जागरण विधी त्यागा, रात्री जागरण विधी. म्हणून आपण भाग्यवान आहात खूप की या ठिकाणी खूप वेळ झालेला आहे. आम्हालाही पूजेला बसायचं आहे. पण एक लक्षात घ्या, दीप लावायचा आज. दीप म्हणजे जवळजवळ 100 वाती लावायच्या असतात आज शिवरात्रीच्या दिवशी. वाती लावलं कमळगट्टा, कमळाचं बी व्हायचं असतं, कमळाचं फुल व्हायचं असतं. कारण कमळ नयना कमळापती बरोबर नाव मिळालं की ते कमळाची 1008 फुलं व्हायची. आणि ज्या दिवशी नाही भेटलं त्या दिवशी स्वतःचा डोळा वाहून दिला ते भगवान विष्णू. म्हणून कमळगट्टा व्हायचा आजच्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी. जर आपण सरसोचं तेल असतं आणि दान दीप दोन गोष्टी जर केल्या तर त्याचं फळ इतकं सुंदर आहे. आता वेळ खूप कमी आहे. या ठिकाणी आमचे बापू आलेले आहे संत मेळा चॅनलचे. लाखो लोकांना त्याचं मिळताना अजून भजनी काय दासलगाव भजन सेवा कमाल केली. लाखो आम्ही त्या याला गेलो. तुमची ती भजन सेवा सातारा कुठं सांगली ही ते लोकांची फोन आहे ते आम्हाला कथा द्या. म्हणलं भाऊ 1.5 ते 2 महिने झाले गाडीत बसले, कंबर सुद्धा राहिलेलं 2 महिन्यापासून गाडीच हेच आमचं कुठे आहे आणि म्हणून शक्य होणार नाही. परंतु लाखो लोकांना यांच्यापासून मिळतं ज्ञान दान आणि म्हणून ते खूप चांगलं आहे की प्रत्येकापर्यंत पोहोचवतात. त्यांचं टाळ्याचं का जरा स्वागत करू. आमचं सर्व भजनी मंडळ धावपळ करीत कळीना ते कार्यक्रम कर हे कार्यक्रम कर धावपळ करतात. भाविक भक्तगण मोठ्या उत्सवाने इथे येतात. ही वारी चुकू नका, काही झालं तरी चुकू नका. आमटी घर शेंगदाण्याची वा 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 आमटी घर का दही पण आहे त्याच्यामध्ये. आणि दही भात वाहणाऱ्याचं फार पुण्य असतं. दही भात कावर वाहावं. दही भात जर जेवायला गेलं विष्टान्न आता मला खूप उकळ्या फुट राहिल्या पण सांगायला वेळ नाही कारण पूजेला जायचंय. म्हणून आपण आमच्या आचार्य भाऊचं पण त्यांनी सांगितलं भाऊ 12 महिने प्रदोष असलं तरी मी तसंच सेवा करीन. लागलं तर अजून सेवा द्या. तुम्हाला आम्ही भांडे घेऊन देणार आहे. भांडे कमी पडतात ना. येवलेला जाऊ आपण भांडे घेऊन येऊ. हे नका टेप कर बर का. आणि म्हणून त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. दर महिन्याला ही सेवा ते करणार आहे. नाना पण आपले करतात. नाना येईल का नाही? नाना पण चांगली सेवा करतात. हे फक्त तुमच्यासाठी आमच्यासाठी नाही. आम्ही फक्त पाहतो रूप पाहतो लोचनी. आम्हाला फक्त पाहायचंय खायचं नाही. प्राणीनां देवाश्रिता इथं पुढे घ्या. प्राणा प्राण समायुक्त पंचयज्ञं चतुर्विधं अहं क्रतुरं यज्ञ स्वदहामहं औषधं मंत्रः ममेवाज्य ममाग्निरहं ब्रह्मणो ब्रह्मनावतं ब्रह्मेव तेन गन्तव्य ब्रह्मकर्म समाधिना प्रसादे प्रसन्नदा प्रसादे सर्वदुःखानानिरशोभजायते प्रसन्नदे तस्येषु बुद्ध्यं प्रवतिष्ठते अञ्जनीगर्भसम्भूतं कुमारब्रह्मचारिणं दृष्टदोषविनाशाय हनुमन्ते स्वर्वान् कृष्णार्पणमस्तु. हा प्रसत्य प्रसद सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. घ्यावी घ्यावी साकर गुरुनाथा तुमच्या चरणावरी माझा माथा.
सर्वांनी प्रसादाला बसण्याच्या अगोदर आरतीसाठी जागेवर उभं राहायचं आहे. आरतीसाठी जमले दौत साधू संत Oh,
त्यांच्या हृदय प्रभू नाम करीजे स्वयंकारी नाम जुवाचे करे वास परम उभे जे दळी तरवजे होय बदलुळी बरी का भय चित्ती प्रेम करो न्यार सद्गुर स्वामी जनार्दन मूर्ती प्रेम करो न्यार पाळुती भक्ती ग्रह छाळा भक्ता फुल विलास माळा जोई शंकर जीव भोळा पुष्पांजलिमय दत्तम गृहाणि परमेश्वर नमः पार्वती हर महादेव गोपाल कृष्ण भगवान के श्रीगुरुदेव दत्त 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 लक्ष्मण सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान के त्र्यंबकेश्वर सावर रामचंद्र संगल मोचन हनुमान की कुल स्वामी तुलसी भवानी माते की जय प्रथम वस्तु महिला मंडल महाप्रभु।